अंकशास्त्रात जन्मवेळेची आणि जन्मस्थानकाची गरज नसते, केवळ जन्मतारीख आणि व्यक्तीचे नाव या गोष्टीचे महत्त्व असते. याच अंकशास्त्रावरील तज्ज्ञ आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेले नाव म्हणजे सुप्रसिद्ध अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी आज आपल्याबरोबर आपल्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. नमस्कार मॅम, तुमचे लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आपल्याला न्यूमरोलॉजीमध्ये लकी आणि अनलकी नंबर्स कोणते ह्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट, 9 कॅरेक्टर्स असतात. माझे फादरनला होते SN त्रिपाठी म्युझिक डायरेक्टर. जरा सामने तो आओ छलिया, आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं, ते सगळी म्युझिक त्यांनी दिलेली आहे. अँड माझी सासूनी मला सांगितलं होतं, आय हॅव नेवर मेट माय फादर इन लॉ, पण माझी सासूनी 30 वर्षापूर्वी मला सांगितलं होतं की 9 कॅरेक्टर्स असतात कोणतीही पिक्चरमध्ये. एक कॉमेडियन, एक विलेन, एक साईड अंकल आंटी, असं करून 9 कॅरेक्टर्स असतात. आणि माझ्या पप्पांनी लहानपणी मला सांगितलं होतं की 9 स्टोरीज असतात. ते 9 डिफरंट स्टोरीजला वेगवेगळं, लव स्टोरी, फाईट, हॉरर, असं करून 9 प्रकार आहे. ते 9 प्रकारमधूनच वेगवेगळं इंटरप्रिटेशन दर डायरेक्टर आपलं करतो. सो 9 नंबर्स, 9 स्टोरीज, 9 मंथ्स, 9 प्लॅनेट्स, 9 रत्न, आपली जी माळा असते 108 मणी मणी असते, तर तुम्ही 108 टाइम ते बोलणार, मग तुमचं एक कम्प्लिशन होत आहे. त्याच्या म्हणजे काय आहे की दर नंबर इम्पॉर्टंट आहे. पण येस, जे थोडेसे अशुभ आहे, माझे पप्पा, मी, माझा भाऊ, नेहमी सांगतो, आणि ते आम्ही नाही बनवलं आहे न्यूमरोलॉजी. तुम्ही पुस्तकं उघडून बघा, तुम्ही इंटरनेट उघडून बघा, तुम्हाला समजेल की 26 तारखेलाच का भूकंप आला भुजमध्ये, परत 26 तारखेलाच का त्सुनामी आली साऊथमध्ये, 26 तारखेलाच मुंबई पाणीचा खाली गेली, आणि 26 तारखेलाच कासव आला. सो हे मी नाही केलेलं आहे, इट्स ऑल ओवर द इंटरनेट. तर लोकं आम्हाला सांगतात, वेन वी आर टॉकिंग अबाउट की 8 आणि 4 थोडे अशुभ आहे, मी हे नाही म्हणत की ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही अशुभ आहे, पण हे नंबर्स अशुभ आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या नंबर चे घरामध्ये मोबाईल नंबर्स, गाडी नंबर, ह्या डेटवर इम्पॉर्टंट कामं हे नाही करायचं आहे. आता माझ्या घरामध्ये 4 मुलं आहेत, त्यांची बर्थडेट 4 आहे. 4 मुलांची बर्थडेट 4 आहे. लहानपणीच आम्ही त्यांची स्पेलिंग व्यवस्थित केली, देवाच्या कृपाने एव्हरीबडी इज हॅव्हिंग अ गुड लाईफ. मोदीजी 8 नंबर आहे. आता कोणत्या वयात त्यांना ते पदवी मिळाली, तुमच्यात आणि माझ्यात तेवढं पेशन्स आहे 60-70 वर्षात थांबायचं आणि मग काहीतरी करायचं? नाही, आम्हाला सगळं लवकर पाहिजे. सो आम्ही काय करतो, ते लकी नंबर्स वापरतो, 1, 3, 5, 6. सो तुमचे प्रश्नांचं हे उत्तर आहे, 1, 3, 5, 6 जनरली लकी आहे. आता कशाला लकी आहे, तुम्ही पूर्ण उघडून बघा इंटरनेट. ऑल द रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड, जेफ बेझोस, बिल गेट्स, अंबानीज, अंबानीच्या घरामध्ये 3-3 नंबर बन आहेत. धीरूभाई अंबानी 1, मुकेश अंबानी 1, नीता अंबानी 1, आता ग्रँड चाइल्ड त्यांचा मुद्दाम 1 जन्मला आहे, मुद्दाम. सो 1, 3, 5, 6 हे लोक वर्ल्ड से रिचेस्टमध्ये मॅक्सिमम तुम्हाला तेच भेटणार. 2, 7 हे आर्टिस्ट असतात. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राजेश खन्ना, मायकल जॅक्सन, सगळे मोठे मोठे लेजेंडरी ॲक्टर्स, सुपरस्टार, नॉट ॲक्टर्स, सुपरस्टार, सुपरस्टारकडे नंबर येणार आहे 2. सो एव्हरीथिंग, इफ यू नो द नंबर्स ना, लाईफ एवढी सोपी होऊन जाते, स्पेशली मुलांसाठी. इफ यू नो फ्रॉम चाइल्डहूड की ह्याचं बर्थडेट हे आहे, आता आम्ही ह्याला इकडे जरा दौडून बघूया काय होणार आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आता जसं मी सांगितलं, 5 जोकर कार्ड कुठेही फिट करा, ते लोक सगळं काही करू शकतात. सो 1, 3, 5, 6 आम्ही लकी नंबर्स मानतो. 4 and 8 थोडासा अशुभ मानतो, पण त्याला पण आम्ही लकी करू शकतो बाय युझिंग द्या लकी कलर्स, लकी नंबर्स, हे सगळं वापरून ते पण लकी होऊन जातं. 9 लोक असतात फायटर्स, जे लोक आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, स्पोर्ट्स, या ठिकाणी तुम्हाला नंबर 9 जास्त भेटेल. आम्ही नेहमी ऐकलं आहे, नेहमी बघितलं आहे की आम्हाला असं वाटतंय की तुमचा आवडता नंबर आहे नंबर 24, तर त्याबद्दल काय सांगाल? सी, जसं मी आता जस्ट एक्सप्लेन केलं, ऑल 9 नंबर्स आर इम्पॉर्टंट. कोणतीही भाजीमध्ये एक पण मसाला कमी झालं तर काय ते टेस्ट सेम येणार आहे का? तसंच हे पूर्ण जग
इज गॉड हॅज मेड 9 कॅरेक्टर्स, त्यांचं सगळ्यांचं काम आहे. पण ते कॅरेक्टर्समधून आम्हाला बेस्टच पाहिजे तुमच्यासाठी. आता देवाने आमची फॅमिलीला हे दिलेलं आहे की नंबर्स एकदम ओपनली करून सांगा सगळ्यांना, सो दॅट दे स्टार्ट युझिंग इट. तुम्हाला माहिती आहे नंबर 24चं महत्त्व, मोस्ट इम्पॉर्टंट. आम्ही सगळ्यांना 24 तास का दिले आहेत देवाने? तुमचं कास्ट काही असू दे, रिलिजन काही असू दे, प्रोफेशन काही असू दे, आम्ही सगळ्यांकडे 24 तास आहे. ते 24 तास आम्ही कसं वापरतो, दॅट विल डिसाईड अवर लाईफ. सो इकडे 24 आला. 24 नंबर राम अर्जुन जे मॅथमॅटिशियन होते, ज्यांच्या स्वप्नात लक्ष्मीजी येऊन सांगितलं की 24 लकी आहे, माझ्या स्वप्नात नाही आली. पण आम्ही कसं हे डिस्कवर केलं ओवर अ पिरियड ऑफ टाईम, जिकडे तुम्हाला दुखतं आहे तिकडे 24 लिहा. सो 24 एक इम्पॉर्टंट नंबर आहे. जसं सूरज सेम आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, रोज सूर्य आम्हाला तेवढी प्रकाश देतो व्हॉट एवर अवर बर्थ डेट. तुमच्या आणि माझ्या बॉडीमध्ये रक्त सेम आहे, तसंच देवाने ॲक्च्युली सगळं कॉमन केलं आहे. पण आम्ही एवढे ग्रीडी आहे ना, आम्हाला माझं लकी नंबर, माझं लकी नंबर. तुमचा पण लकी नंबर आहे, पण 24 इज मॅजिकल. कुठेही दुखत आहे तुम्ही 24 लिहून बघा. डोकं दुखत आहे, पाय दुखत आहेत, ऑफकोर्स फॉर एनी सिरियस थिंग यू हॅव टू गो टू द डॉक्टर. इथे 24 लिहिल्यानंतर 6 महिने, एव्हरीथिंग हॅज टेकिंग टाइम. एक दोन दिवसात काही होत नाही, पण एक दोन दिवसात पण लोकांना फरक पडले. हे जी गादी आहे, गादीसारखं, दिस इज द व्हीनस, शुक्रचं पॉईंट आहे. ह्याच्यावर तुम्ही रोज 24 लिहा अँड जस्ट सी व्हॉट मॅजिक हॅपन्स इन टू युअर लाईफ. आमचे सचिन तेंडुलकर 24, नीरज चोपडा 24, संजय लीला भन्साली 24, हे 3 महादिग्गज आहे. पण 24 इज ॲक्च्युली अ व्हेरी ब्युटिफुल नंबर. 30 पण चांगलं आहे, 33 पण चांगलं आहे, 42 पण चांगलं आहे. 42 शाहरुख खानचं नावाची बेरीज आहे. कहोना प्यार है मध्ये आम्ही 2 टाकले तर त्याची बेरीज 42 घेऊन आलो. सो 42 ऑल्सो इज अ व्हेरी स्ट्रॉंग नंबर. आता जसं तुम्ही सांगतातच आहात की 24 नंबरचं महत्त्व आणि प्रत्येकाचे काही लकी नंबर आहेत, तर 9 मूलांकांचे काही लकी नंबर सांगू शकाल का? हां, 1 मूलांकाचं लोकांना यूज केलं पाहिजे. 1 जास्तात जास्त त्यांच्यासाठी त्यांचा नंबर खूप भारी लकी असतो. 2 & 7 & 6 पण ठीक आहे. 2 नंबरचे लोकांना 1 & 6 जास्तीत जास्त वापरले पाहिजे, मोबाईल नंबर, घर नंबर, गाडी नंबर असं. 3 नंबरचे लोकांना 3 & 6, 9 पण ठीक आहे पण 3 & 6 जास्त वापरला पाहिजे. 4 नंबरचे लोकांसाठी 1 & 6 खूप महत्त्वाचे आहेत, सो मोबाईल नंबर आणि स्पेशली युअर बँक अकाउंट नंबर. खूप नंबर्स काम येत आहेत छोटी छोटी गोष्टीमध्ये, पैसे राहतात नाही राहतात कुठे जातात, सो युअर बँक अकाउंट नंबर हॅज टू बी व्हेरी लकी. सो बँक अकाउंटचे नंबरची बेरीज पण चांगली पाहिजे. 5 नंबरचे लोकांना पण 1 & 6 जास्त प्रयोग केलं पाहिजे. 6 नंबरचे लोकांना 3 & 6 प्रयोग जास्त केलं पाहिजे. 7 1 & 6, 8 1 3 5 6 आणि 9 नंबरचे लोकांना 3 & 6 नंबरचं जास्त यूज केलं पाहिजे. मॅम, प्रत्येक नंबर, आता प्रत्येकाची डेट ऑफ बर्थनुसार त्यांना त्यांचा मूल्यांकनुसार त्यांचा नंबर तर त्यांना कळालाच, तर प्रत्येक नंबर म्हणजे प्रत्येक मूल्यांकाचा जो नंबर आहे त्याची काय स्पेशालिटी आहे, त्याची काय खासियत आहे? जे लोक 1, 10, 19 किंवा 28 जन्मले आहेत ते सगळे लोक नंबर 1 सूर्याशी रुल्ड असतात. ते कसं असणार, एकटे आसमानमध्ये गरम तापट सूर्यासारखं. लीडरशिप क्वालिटीज ह्यांच्यामध्ये खूप असते. दे कॅनॉट वर्क इन सबॉर्डिनेट लेस पोझिशन. त्यांना एकदम उंच उठायचं आहे, एकदम उंच. दे डोंट वॉन्ट छोटा मोठा काम. सो इंदिरा गांधी, बिल गेट्स, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, माझे भाऊजाई टाटा कन्सल्टन्सीमध्ये 15-20 वर्षापासून काम करत आहेत. आता त्यांना एंटायर युरोप हातात आलेलं आहे, तिकडे हेड झाले आहेत. इवन इफ दे आर वर्किंग इन जॉब, दे हॅव टू रीच द टॉप. जे लोक 2, 11, 20 किंवा 29 जन्मले आहेत ते मोस्टली टॅलेंटेड क्रिएटिव्ह असतात. दे आर रूल्ड बाय द मून, चंद्र. चंद्र तुम्हाला माहिती आहे रात्री येतो, थोडे लेझी, थोडे आलसी. चंद्र रोज रोज आपलं रंग बदलतो, साईज बदलतो, सो मूड स्विंग्स जास्त असते हे लोकांना. व्हेरी लव्हिंग. सूर्याला तुम्ही समजा ॲज अ फादर, मूनला समजा ॲज अ मदर. एवढं डिस्टिंक्ट डिफरन्स आहे, तो कडक आणि रागट, दिस वन इज सॉफ्ट, सौम्य अँड ऑल्सो व्हेरी मदरली. लोक खूप मदरली असतात, सगळ्यांचं भलं करायला पाहिजे. तुम्ही बघितले आमचे
महात्मा गांधी अगेन 2nd of October, सो हिट नंबर 2. त्यांनी सांगितलं बाबा बंटवारा करो लेकिन शांती रखो, नो फाईट. 3 नंबर आउट अँड आउट बिझनेसमॅन असतात, ते असतात 3, 12, 21 या 30 जन्मलेले लोक असतात. नंबर 3 त्यांचे स्वामी असतो आहे ज्युपिटर, याने गुरु तुम्ही लोक म्हणतात. इंग्लिशमध्ये आम्ही ज्युपिटर म्हणतो द बिगेस्ट प्लॅनेट ऑफ वेल्थ, बिगेस्ट प्लॅनेट आहे आणि खूप पैसे आहे लोकांना पाहिजे. सो वॉरेन बुफे, रजनीकांत, जेफ बेझॉस, माझा भाऊ संजय बिजुमानी. 3 नंबर कॅन मेक मनी, मार्केटिंगमध्ये खूप चांगले असतात. दे आर ऑलमोस्ट एव्हरीवेअर वेअर मोठे मोठे बिझनेसेस. कोविडमध्ये मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते सगळे घरी लपून बसले असतील, पण हे मनुष्य बाहेर जाऊन लोकांना मदत केली असेल, काही ना काही बिझनेस केलंच असेल. सो दे आर ऑलवेज वर्ड अबाउट मनी अँड मोस्टली कॅशियर लोक तुम्हाला बँकेत भेटणार, बिकॉज स्वतःचे पैसे नाही तर दुसऱ्यांचे पैसे बसून मोजतायत. CAs हे लोक खूप म्हणतात. सो मनी खूप इम्पॉर्टंट आहे नंबर 3 लोकांना. 4, 4, 13, 22 and 31 ह्यांना रूल करतो है युरानस, याने राहू. सो थोडे तकलीफ येणारच, राहूचं नाव आलं की थोडं तकलीफ येणारच. आणि बाय नेचर एवढे स्टबन असतात की ते लोकांना जे पाहिजे ते पाहिजे, तुमचं ऐकून पण घेणार नाही. एक मनुष्य असतो ना जरासा ऐकतो पण आपलं मनाप्रमाणे करतो, हे ऐकत पण नाही. दे जस्ट डोंट केअर. जे त्यांनी सांगितलं ते डिक्टेटरशिप क्वालिटीज थोडी असते, स्टबन असतात, लक ह्यांच्या बरोबर नसतो, पण काही ना काही यूज करतात डोकं आणि मेहनत, भरपूर मेहनत. दे नो वॉट दे आर डुईंग, डिसिप्लिन जबरदस्त असतो ह्यांच्यामध्ये अँड काम करायला उस्ताद. दे डोंट गेट स्केट की ओव्हरवर्क केलं तर काय होणार, 5 मिनिटाचं काम 50 मिनटं लावणार, पण दे विल डू इट टू परफेक्शन. ह्यामुळे त्यांना काम परफेक्ट असतो, पण तोपर्यंत दुसरा मनुष्य जाऊन प्रोजेक्ट आपला दाखवून येतो ऑफिसमध्ये, हे अजून आपला प्रोजेक्ट परफेक्टवाला बनवतो, तोपर्यंत मलाही कोणी और ठाऊन जातो. सो एक वर्ड मी नेहमी नंबर 4 यूज करते, मिसअंडरस्टूड. जितकंही हे लोक प्रयास करतात त्यांना रिझल्ट थोडासा कमी भेटतो आहे अँड लोकं त्यांना खूप मिसअंडरस्टँड करतात. सो मेन थिंग इज त्यांना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात अँड मॅरिटल लाईफ तर आम्ही सांगतोच, ॲक्च्युली लेट करा नाहीतर नाही करा. जोपर्यंत यू डोंट मीट दॅट राईट पार्टनर, लग्नाची तुम्ही विचार करू नका, नाहीतर जितकं जमलं तितकं लेट लग्न करा. 5, 14 or 23 हे लोक असतात रूल्ड बाय मर्क्युरी, याने बुध. तर जे प्लॅनेट असतो मला सगळं सांगतो. बुध याने बुद्धिमान, बुद्धिमान याने नंबर 5 मर्क्युरी. आता इंग्लिशमध्ये तुम्ही मर्क्युरी सांगा त्याला, यू हॅव सीन इन द थर्मोमीटर, -100, +100, +500 सगळं काय मर्क्युरीज तुम्हाला दाखवते काय टेम्परेचर चालू आहे. सो व्हेरी ॲडजस्टिंग, कुठेही एकदम अँटार्क्टिकामध्ये पण टाका यांना, तिकडे पण चांगलं दे विल लिव्ह प्रॉपरली. डेझर्टमध्ये फेकून द्या, तिकडे पण दे विल डू द्या बेस्ट टू, जे पण प्रोजेक्ट त्यांना द्या दे गिव्ह द्या बेस्ट, बस फोकस नाही असतो. इंटरेस्ट एकदा गेला तर सगळं काही सोडून देतात, दे आर नॉट इंटरेस्टेड इन द प्रोजेक्ट, बिकॉज एकदा त्यांनी शिकलं की ओ माय गॉड हे सगळं मला येतो आहे, आता आय हॅव बिकम एक्सपर्ट, चलो नेक्स्ट पेज आव. लर्निंग बुद्धी ना, लर्निंग दे लव टू लर्न अँड आर ऑल्सो व्हेरी इंटेलिजंट, स्पीच जबरदस्त. मोदीजी वर्गो कन्या राशी रूल बाय बुद्ध अँड आपले गणपती बाप्पा, मी ऐकले कन्या राशीचे होते, महाभारत लिहिली. सो व्हेरी गुड रायटर्स, स्पीकर्स अँड स्मार्ट बिझनेसमॅन. 5 लोक खूप लवकर बोर होऊन जातात, तर कधी कधी लग्नामध्ये पण लवकर बोर होऊन जातात, तर एकदम यंग एजमध्ये नाही केली पाहिजे. आमिर खानसारखं एक लग्न त्यांनी 55 केलं, दुसरा 55 केलं, आता दोघांना डिवोर्स दिलेला आहे. सो दे डोंट लाईक टू बी टाईट डाऊन, सो ते एक मेन प्रॉब्लेम आहे. सो लेट लग्न ॲडवायजेबल. 6, 15, 24 वन ऑफ द बेस्ट नंबर्स का, शुक्राचा टाईम चालू आहे, कलयुग चालू आहे. 6 प्लॅनेट व्हीनस याने शुक्र, तर आम्ही म्हणतो ना शुक्र आहे सगळं ठीक आहे, बट ॲट द सेम टाईम खूप ब्युटिफुल, नजाकत, ब्युटी, डान्स, ॲक्टिंग, बडे बडे हॉटेल्स, ज्वेलरी, मनी, गुड लुक्स. रेखा लिब्रा 6, अमिताभ बच्चन लिब्रा नंबर 6, माधुरी दीक्षित 15 May नंबर 6, सचिन तेंडुलकर
आपलं एज त्यांचं दिसतच नाही. अजून मला ते छोटा सचिनच दिसतोय जो आला होता इनिशियली, एज दिसत नाही. अँड काय काय करतात, काय काय बिझनेसेस करतात, काय नाव करतात. आणि मी नेहमी सांगते, दर मनुष्य 24 जन्मलेला सचिन नाही होऊ शकत, दर मनुष्य 2 नोव्हेंबरला जन्मलेला शाहरुख नाही होऊ शकत. बिकॉज तेवढं हार्डवर्कची कॅपॅसिटी पण तुमच्यामध्ये पाहिजे. लक तर पाहिजेच, लक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजकालच्या जमान्यामध्ये लक इज एव्हरीथिंग. सलमान खान एवढे वर्षापासून काम करत होता, पण लक कुठे आलं? दबंगमध्ये GG घालून. आता परत ते स्पेलिंग ऐकत नाही, काय काय गडबड करतात, तर तिकडे गडबड त्यांनाच दिसते. सो कमिंग बॅक टू नंबर 6, व्हेरी ब्युटिफुल लव्हिंग काइंड पर्सनॅलिटीज असतात. गांधीजी लिब्रा, सो दे गेट अ लॉट. वॉल्ट डिझनी, ह्याची बेरीज 6 येते. अजूनपर्यंत डिझनीलँड चालू आहे त्यांच्यामुळे. कधी बनवलं होतं, कधी त्यांनी ते कॅरेक्टर्स डेव्हलप केले होते. सो 6 इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल नंबर. माझा पुणे होता सिटी, आता झाली आहे पुणे. पुणे सिटी झाली आणि मी पळाली तिकडे. बिफोर दॅट आय वॉज नॉट स्टेइंग इन पुणे. सिटीचं नाव चेंज झालं 24 नंबरवर, अँड आय वेंट देअर अँड आय गेन एव्हरीथिंग फ्रॉम देअर. तिकडूनच माझी लाईफ स्टार्ट झाली, तेव्हाच पुणे सिटीची लाईफ स्टार्ट झाली आहे. अँड बघा कुठची कुठ निघून गेली आहे ही सिटी. सो 6 मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट पॉवरफुल, सगळ्यांना वापरलं पाहिजे. 24 दर ठिकाणी लावा. 6, 15, 24 आपले इम्पॉर्टंट कामं करा. तुमचं बजेट काहीही असू दे, तुम्ही सगळे लोक 6 वापरू शकता. तर हे एक खासियत आहे शुक्र प्लॅनेटमध्ये की सगळ्यांना देतो आहे. ब्युटी, डान्स, म्युझिक, सगळं काही. मोस्ट पॉलिटिशियन्स, ब्युटिशियन्स, आर्टिस्ट, खूप लोक नंबर 6 असतात. हू डू वेल इन लाईफ, कुठे ना कुठे नंबर 6. क्रिएटिव्ह फील्ड, क्रिएटिव्हमध्ये, बिझनेसमध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, 5-star हॉटेल्समध्ये, मोठे मोठे बिझनेसेस, त्यांना छोटे मोठे वस्तू आवडत नाही. दे लाईक व्हेरी हाय फाय. टोयोटा कंपनी, टोयोटाची बेरीज 6 येते, टॉपमध्ये आहे. सो 6 इज वन ऑफ द बेस्ट नंबर्स. 7, 7, 16 किंवा 25 हे परत 2 सारखेच असतात, पण जास्त मुडी, जास्त इराटिक, मेंटल डिप्रेशन खूप लवकर येतो आहे. सो जर हे लोकं आपलं पॅशनचं काम नाही करत, तर ते खूप त्रासमध्ये असतो हे नंबर. पण इफ दे आर फॉलोईंग देअर पॅशन, लाईक शाहिद कपूर, एकता कपूर, करण जोहर, महेश भूपती, सैफ अली खान, मग आर्टिस्ट, पेंटर्स, म्युझिशियन्स, नंबर 7 गजब. विन्सेंट वॅन गॉग, द बेस्ट पेंटर इन द वर्ल्ड. आजपर्यंत त्यांना द बेस्ट पेंटर म्हणतात. जेव्हा ते अलाईव्ह होते, एक पण पेंटिंग विकली नाही. टुडे ही इज कन्सिडर्ड द बेस्ट. त्यांचं नंतर जेवढे पण आले, ही इज द बेस्ट. एक पेंटिंग त्याने विकली नाही. सो कोण पेंट करू शकतो आहे? जो मूडी असणार, ज्यांचे माइंडमध्ये इमॅजिनेटिव्ह पॉवर्स असणार. सो ह्या लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे टू बी इन अ फील्ड विच दे एन्जॉय, वेदर इट इज मेकिंग मूवीज ऑर प्लेइंग सम म्युझिक, कोणत्याही कामामध्ये. पॉलिटिक्स ऑल्सो एक आहे जिकडे ते लोक काफी इंटरेस्टेड असतात. जे लोक अकल सायन्सेस प्लस टेलिपॅथी, टॉकिंग टू द डेड ऑर गोईंग इन टू डीप मेडिटेशन अँड यु नो इकडनं तिकडे ते माइंडचे गेम्स आहेत ना, त्याच्यामध्ये पण हे लोक खूप चांगले असतात. तो यू विल फाईंड मोस्टली टॅरो कार्ड रीडर्स अँड ॲस्ट्रॉलॉजर्स हे नंबरचे असतात. नंबर 7, इंट्युशन पॉवर हे लोकांची खूप स्ट्रॉंग असते. 8, आता सॉरी परत मी सांगणार आहे, 8 म्हणजे वाट, 17 म्हणजे खतरा. आता मी काय करू? पर तुम्हाला आताच मी या शोमध्ये सांगितलं की 8 थोडा डेंजरस नंबर आहे. 8, 17 या 26 हे लोकांना रूल करतो आहे शनी. तर शनी येणार तर काय येणार? शनी येणार तर शनीच येणार ना. तो लोक किती शनी बरोबर नावं ठेवले आहेत, 1-2 तुम्हाला आठवण येतात? इसके पैर में तो शनी चक्र है, ह्याची तर 7.5 लागलेली आहे. तर हे सगळे वर्ड्स तुम्ही वापरत आहोत मीन्स एव्हरीबडी नोज की शनी जरासा वाकडाचा आहे, त्रासदायक आहे. बट नंबर 8 लोक आर वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड काइंडेस्ट पीपल. त्यांच्या मनात काइंडनेस एवढी भरपूर असते. आणि त्याचं काय आहे आजकालचं उपयोग काइंडनेसचं? नेकी कर, दर्या में डाल. सो काइंडनेसचा काय उपयोग होत नाही, बट जरुरी आहे की नाही? तर ह्या जगाला प्रेम देणं, जगाचा विचार करणं,
NGO चालवणं अँड डुईंग ऑल ब्युटिफुल थिंग्स फॉर द अर्थ मदर अर्थ सो दे विल बी कनेक्टेड टू सच थिंग्स यु नो भलाईचे काममध्ये हे लोक खूप असतात सो सेंट्स तुम्हाला ह्याच नंबरचे भेटणार 4 and 8 जितकं हे लोकांनी स्पिरिच्युअलिटी केली तितकं ह्यांची लाईफ सुधारते आता MF हुसैन होते नंबर 8 दुसऱ्या देशात जाऊन मेले इथे नाही त्यांना आवडलं राहायला प्रॉब्लेम झाली पण त्याने केलं जे त्यांना करायचं होतं आशा भोसलेजी मदर मेरी आणि मदर टेरेसा तिघे नंबर 8 वगो आहे सेम लाईक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिघे वगोज आहे लाईक मोदीजी सो हे 4 मोठे माणूस तुम्हाला दाखवते हू हॅव सीन सो मच प्रॉब्लेम्स सो इझी लाईफ नाही होती कोणाची पण स्ट्रगल असतो आहे ना मदर टेरेसाला एवढे नेगेटिव्हिटी होती वेन शी वॉज अ लाईफ आता म्हणतात सेंट झाली आहे गॉट इट सो 8 नंबरचं थोडा त्रासदायक लाईफ असते बट देर इज रिपेअर एव्हरीवेअर सगळी गोष्टी रिपेअर होऊ शकते सो दे आर लिटल डिफरंट क्रिएटिव्ह अँड जसं मी सांगितलं खूप काइंड हार्टेड असतात हे लोक पण त्रास आता मोदीजी नंबर 8 आहे किती त्रासानंतर त्यांना ती पदवी भेटली सो न्यूमरोलॉजी लवकरात लवकर नंबर 8 and 4 मी सांगते तुम्हाला आमची गरज सगळ्यात फर्स्ट आहे ॲज सून ॲज पॉसिबल कारण एक आपल्या हातात हत्यार आहे स्पेलिंगची आमच्या जन्माची जी तारीख आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण आजकाल खूप लोक सिझेरियन पण करतात जसं आलिया भट्टने आपली मुलीचं केलं 6 तारखेला आणि विराट कोहलीने आपले 15 February मुलगा अकायचं केलं आता ते पॉसिबल आहे बट नावाची बेरीजमध्ये खूप पॉवर आहे जे लोक ऑलरेडी जन्म चुके आहेत त्यांना आपली नावाची स्पेलिंग चेंज केलीच पाहिजे जसे एवढे सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले एकदा पण एकदा आर कपूर झाली मी स्वतः श्वेता जुमानी होती स्वेटा जुमानी झाली लिहायला मी स्वेटा लिहिते सो न्यूमरोलॉजी मला लहानपणापासून येते बट ज्या दिवशी मी स्पेलिंग चेंज केली तो दिवस आहे आज दिवस आहे इकडे तुमच्यासमोर स्टार्टेड विथ लोकमत टिल टुडे हिअर विथ लोकमत अगेन सो हे 20 years कुठे गेले अजिबात माहीत नाही आहे तर आम्ही सगळ्यांना इफ युअर अ 4 and 8 स्पेशली तुम्हाला आपली नावाची बेरीजमध्ये चेंज केलंच पाहिजे 9, 18 and 27 हे लोक असतात फायटर्स ह्यांना रूल करतो आहे मंगल आता तुम्ही मंगल ऐकलेलं आहे मोठा फायरी प्लॅनेट आहे आग म्हणतो ना असं रेड रेड तर हे लोक आता 1 second राग इकडे बसलेलाच असतो 24 hours इन अँगर फायटिंग मोड तर आर्मी एअरफोर्स नेव्ही पोलीस फोर्स स्पोर्ट्स इकडे जाताच आहे नंबर 9 आणि 9 तुम्ही आहोत आणि तिकडे नाही आहोत तो प्लीज स्टार्ट समथिंग लाईक दॅट नाहीतर सलमान खान सारखं तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ती प्रॉपर डायरेक्शन द्या सो सलमान खान ब्रूस ली जॅकी चॅन खल्ली अक्षय कुमारचं एज बघा आणि कुठून कुठून जंप मारतोय शाहरुखला पण इनडायरेक्ट नंबर 9 आहे बिकॉज ही इज अ स्कॉर्पियो सो 2 आहे पण 9 पण आहे त्यामुळे मॅक्सिमम लाईफ 2 सारखं रोमॅन्स केलं आता तो 9 नंबर बाहेर आला आहे आणि ॲक्शन डिशुम स्टार्ट केलेली आहे सो कुठे ना कुठे यांच्यात डिशुम असतो सो ऑल नंबर 9 पीपल शुड समहाव डू दीज थिंग्स तुम्ही आम्हाला आज खूप छान मार्गदर्शन केलं मॅम न्यूमरोलॉजी हा विषय सगळ्यांना ऐकून आहे पण तो कॉमन मॅनला जरा कसा अजून सोप्या पद्धतीने समजेल हे तुम्ही खूप छान समजवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर थँक्यू प्राजक्ता आज श्वेता जुमानी यांच्याकडून तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची सिक्रेट कळाली असेल तुमची लकी नंबरची गंमत कळाली असेल तुम्हाला 5 नंबरची गंमत माहीत आहे का आता फक्त 5 रुपयात तुम्हाला मिळणार आहे G2 जो तुम्हाला देतो दुगणी गुडनेस